काल आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब काल महाराष्ट्रामध्ये आले होते आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यांनी आपल्या भाषणामध्ये कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री म्हणून काय केलं काही केलं नाही अशा पद्धतीचा आरोप त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला. मी माननीय नरेंद्र मोदी यांना त्यांनी 2011 जी मुलाखत दिली आहे ते सुधीरजी भोंगळे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती नरेंद्र मोदी साहेबांची 2011 डिसेंबरला. त्या मुलाखतीमध्ये जे नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीमध्ये जे वक्तव्य केलं होतं ते फक्त मी तुम्हाला त्यांचे एक पॅरेग्राफ फक्त वाचून दाखवतो. नरेंद्र मोदी साहेबांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की शरद पवार साहेबांचे पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने पवार साहेबांचे प्रत्येक पाऊल शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेने आणि त्याच्यानंतर त्यांनी एका पॅरेग्राफमध्ये म्हटलं होतं तो पॅरेग्राफ मी आपल्याला वाचून दाखवतो. नरेंद्र मोदी साहेबांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल वक्तव्य करताना आपल्या इंटरव्ह्यूमध्ये जे बोलले होते त्यामध्ये बोलताना नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषीमंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार साहेब यांनी जो संघर्ष केला याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या सातत्याचा आग्रह व दबावामुळे आधारभूत किमतीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा झालेला आहे.